आपल्या सोबत आहेत शेफ टेरेन्स. आज ते आपल्याला 3 अशा नवीन बेकरीच्या अशा इनोव्हेटिव्ह रेसिपीज दाखवणार आहेत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आजच्या 3 रेसिपी कोणत्या आहेत त्या. शेफ, ब्रेड पुडिंग आहे पहिला. दुसरी रेसिपी आमंड रॉक्स आहे. आणि तिसरी जे आहे ते चॉकलेट मूस. शेफ, आपण आपल्या पहिल्या रेसिपीकडे वळूया, ब्रेड पुडिंग. त्यासाठी लागणारं साहित्य शेफ सांगा. ब्रेड, अंडे, दूध, व्हिपक्रीम पाहिजे, शुगर आणि गार्निशिंगला पावडर शुगर. पावडर शुगर. पहिला आपण कोणती कृती करणार आहोत शेफ? पहिला ब्रेडला कापून घ्यायचे. ब्रेडचे स्लाइस आहेत ते आपण कट करून घेणार आहोत. डबल बॉयलर लागेल ना? हो. आजची रेसिपी आहे ती आपण डबल बॉयलर मध्ये करणार आहोत. कारण जे काही इन्ग्रेडियंट्स आपण जे वापरणार आहोत ते कुक करण्यासाठी डबल बॉयलर. डबल बॉयलर म्हणजे एक खाली पॅन ठेवून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यावरती दुसरा पॅन ऍड करायचा आहे आणि त्या दुसऱ्या पॅनमध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहेत ते त्या खालच्या पाण्याच्या बॉइलिंगच्या हीटमुळे वरचं जे भांड्यातलं मिक्सचर आहे ते कुक होणार आहे. काचेचं किंवा ओव्हन प्रूफच आपल्याला ते ज्याच्यामध्ये आपण पुडिंग सेट करणार आहोत ते तसंच भांडं घ्यावं लागणार आहे, कारण त्याचं आपण बेक करणार आहोत. ओव्हन प्रीहीट करावं लागेल शेफ. हो. किती मिनिटासाठी करू? 15 मिनिट. आणि 150 डिग्री सेल्सिअस आपण टेम्परेचर ठेवलेलं आहे पुडिंगसाठी आणि प्री हीट करत आहोत आपण ओव्हन. ग्रीसिंग शेफने केलेलं आहे. ग्रीसिंग आपण ह्यासाठी करतो की जी गोष्ट आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत त्या भांड्यामध्ये ती खराब होऊ नये आणि ती हीटच्यामुळे चिटकू नये त्यामुळे आपण ग्रीसिंग करत आहोत. आता शेफ त्याच्याबरोबर डस्टिंग करत आहेत. म्हणजे प्रॉपर जे ग्रीसिंग आहे हे सेम ग्रीसिंग तुम्ही केक जेव्हा बनवतो घरी स्पॉन्ज केक तेव्हा त्याला सेम ग्रीसिंग अप्लाय केलं जातं, त्याच्यानंतरच ते बनवलेलं बॅटर त्यामध्ये पोअर करतो. भांडं आपलं ग्रीस करून झालेलं आहे, त्याच्यामध्ये ब्रेडचे तुकडे आपण ऍड करत आहोत. गॅप ठेवायचा, कस्टर्ड जे आहे आतमध्ये जाणार. ब्रेड लेवटला हलकासा गॅप कोणीमध्ये पूर्ण दाबून खच्च करून भरायचे नाही आहेत, हलक्या हाताने ते त्या पॉटमध्ये स्प्रेड करायचे आहे. हा पॅन मध्ये वीस घ्यायचं, अंडे फोडायचे. अंड आणि साखर ह्याचं प्रपोर्शन काय असलं पाहिजे? साखर 2-3-4 चमच, टेबलस्पून. 4 टेबलस्पून साखर आणि 2 पूर्ण अंडी, 1 व्हाईट आणि 1 योक दोन्ही सुद्धा मिक्स केलेलं आहे. मिक्स करायचं, दोन्ही एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला चांगलं फेटून घ्यायचंय. अंड हे जेवढं जास्त तुम्ही फेटून घ्याल तेवढं ते चांगलं फुलतं आणि जे फायनल प्रोडक्ट आहे ते चांगल्या पद्धतीने स्पॉन्जी होतं. केक सुद्धा आपण बनवतो तेव्हा केकमध्ये जर अंड आणि साखर ह्यांचं मिश्रण प्रॉपरली मिक्स नाही झालं आणि त्याला एक स्वतःचा असा एक व्हॉल्यूम नाही आला तर तो स्पॉन्ज हा दगडासारखा कडक होतो. पण जर तेच जर फुललेलं मिक्सचर असेल तर खायला नक्कीच सगळ्यांना आवडेल. एकत्र झालेलं आहे आता हे दोन्ही मिक्सचर. सेम ह्याच्यामध्ये आपण दूध ऍड करत आहोत. दूध अंदाजे किती ml किंवा वाटीने अंदाज किती असेल? 200 ml मिल्क घेतलेलं आहे आपण. ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रणामध्ये.
डबल बॉयलर वरती फक्त पाणी आपण बॉईल करत ठेवलेलं आहे, पण हे मिक्सचर आतमध्ये गरम न करता ते साईडला ठेवून प्रत्येक इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आपण ॲड करत आहोत, त्यानंतर मग आपण ते डबल बॉयलर करणार आहोत. व्हिप क्रीम आहे 1 टेबलस्पून, 1 चमचा, आणि थोडासा अजून वरती व्हिप क्रीम आपण त्याच्यामध्ये ॲड केली आहे. व्हिप क्रीमचा एक असा फ्लेवर म्हणाल तर रिच फ्लेवर यावा म्हणून तुम्ही व्हिप क्रीम ॲड केली आहे. ग्लेज आणखी थिकनेस वाटतं, एक शाईन येते पुडिंगसाठी. आणि जे मिक्सचर आपण बनवलेलं आहे त्याला एक थिकनेस म्हणजे एक थोडासा जाडसर व्हावं मग त्या हिशोबाने ते बनवलेलं आहे. स्लो फ्लेम वरतीच हे पूर्णपणे कुक करायचं आहे. हलकस चॉकलेट चिप्स टाकेल. रेडी हो गया, पोल करायला पाहिजे. मिक्सचर पूर्णपणे त्याच्यावरती पोअर करून घेतलं आणि ते थिक झालेलं होतं, त्याची कन्सिस्टन्सी जी एखादी म्हणजे कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर जसं थिक कन्सिस्टन्सी येते सेम कन्सिस्टन्सी त्याचं बाइंडिंग कन्सिस्टन्सी झालेली आहे. गॅस बंद करू ना. ओव्हन सुद्धा आपला प्रीहीट झालेला आहे. ह्याच्यावरती सिल्वर फॉइल, हो सिल्वर सिल्वर नको, डायरेक्ट असं ठेवलं तरी चालेल. डायरेक्ट कस्टर्ड आहे. टेम्परेचर जेवढं होतं तेवढंच ठेवणार आहोत आपण का परत टेम्परेचर वाढवायचं किंवा कमी करायचं? नाही, वरती आपण परत सेट केलेलं आहे टेम्परेचर. किती मिनिटांसाठी शिफ्ट ठेवायचं? 20 मिनिट. दहा मिनिटं झालेली आहेत. आपण पुडिंग ओव्हन मध्ये ठेवलेलं होतं तर आपण ते आता काढून ते डबल बॉयलर वरती ठेवूया. दहा मिनिटांसाठी आपण ते पहिला ठेवलेलं होतं आणि आता आपण डबल बॉयलर का करत असेल हा प्रश्न नक्कीच तुम्हाला वाटला असेल. दहा मिनिटं आपण पहिला ह्यासाठी ठेवलेलं होतं की वरचा जे पुडिंगचा लेअर आहे आता तुम्ही बघायला शेफने काढल्यानंतर की त्याचा एक ग्लेज येण्यासाठी वरून ते प्रॉपरली कुक होण्यासाठी आपण 10 मिनिटं असंच ठेवलेलं होतं आणि आता खालून त्याला एक चांगल्या पद्धतीने कुक व्हायला पाहिजे, जळाला नाही पाहिजे, ह्यासाठी आपण ते खालून घेत आहोत. हा ट्रे आपण आता आतमध्ये ठेवून त्याच्यामध्ये आपण हे पुडिंगचं बॅटर ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता की ज्या पद्धतीने शेफ बोललेले होते की 10 मिनिटांसाठी आपण कुक केलेलं पहिला असंच आणि त्यानंतर आपण डबल बॉयलर ठेवलेला आहे तर त्याला एक ग्लेज आलेला आहे आणि आता आपण पुढच्या 10 मिनिटांसाठी ते परत बंद करणार आहोत. सेम टेम्परेचर आपण ठेवलेलं आहे आणि फक्त अजून 10 मिनिटं आपण ठेवलेलं आहे कारण ऑलरेडी 10 मिनिटं आपले संपलेले होते आणि आता 10 मिनिटं राहिलेले. आपण आता आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. दुसरी रेसिपी शेफ कोणती बनवतो आपण? दुसरी रेसिपी चॉकलेट मूज आहे. चॉकलेट मूज, त्यासाठी लागणारं साहित्य? चॉकलेट, व्हिप क्रीम, गार्निशिंगसाठी पावडर शुगर, पावडर शुगर आणि चॉकलेट चिप्स. चॉकलेट हे आहे आपलं, हे डबल बॉयलर करायचं आहे आणि डार्क चॉकलेट कंपाऊंड आहे. इझिली मार्केटमध्ये हे अवेलेबल आहे. पुन्हा आपल्याला डबल बॉयलर प्रोसेस जशी लास्ट ह्याला आता सांगितलेली होती तुम्हाला पुडिंगसाठी की एक्झॅक्टली डबल बॉयलरिंग काय असतं आणि ते कसं केलं जातं. चॉकलेट हे आपण चॉप करून घेतोय कारण जर डायरेक्ट आपण ब्लॉक त्याचे टाकले आणि त्याची हीट डायरेक्टली खालून असे ॲड लागली तर खालून चॉकलेट
चिकटणार आणि ते करपणार. शेफ अजून लागेल. चॉकलेट हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. चॉकलेट हे डार्क चॉकलेट आहे ते ॲक्च्युली हार्टसाठी चांगलं असतं. जे हार्ट पेशंट आहेत त्यांनी जर चॉकलेट खाल्लं, इवन चक्कर वगैरे येत असेल, बीपीचा किंवा प्रॉब्लेम असेल, तर चॉकलेट खायला देतात. शेफ याच्यासाठी क्रीम आपली आहे ती व्हिप करायला लागेल का? हो, एगलेस चॉकलेट मूज आहे ना. एगलेस चॉकलेट मूज बनवत आहोत आपण. तो प्युअर व्हेज रेसिपी आहे. ऍड करायचं. होईपर्यंत मी क्रीम व्हिप करून घेते. झालं आहे मेल्ट. क्रीम आपण आता व्हिप करतोय. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकल बीटर नसेल तर हँड व्हिस्कने सुद्धा तुम्ही क्रीम व्हिप करू शकता. चॉकलेट मेल्ट झालेलं आहे ड्रिपिंग कन्सिस्टन्सीमध्ये, बघू शकता तुम्ही. व्हिप क्रीमातली व्हिप झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये चॉकलेट ऍड करतोय. थोडंसं स्पॅच्युलाने मिक्स करू का हे? हो. डायरेक्टली व्हिप झाल्यानंतर सर्व्हिंग मध्ये घेणार आहोत. सर्व्हिंग मध्ये नंतर गार्निशिंग. ओके, पुन्हा एकदा आपण त्याला बीट करत आहोत. व्हिप झालेलं आहे आता पूर्णपणे. एका बाउल मध्ये काढून घेऊया का डायरेक्टली सर्व्हिंग मध्ये टाकतात? डायरेक्ट सर्व्हिंग बाउल मध्ये. व्हिप क्रीम
आणि जे चॉकलेट टाकलेलं होतं ते आता पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कुठेही ते थोडंसं असं वाईट, आणि कारण आपण चॉकलेट मूस बनवतो म्हणजे ते प्युअर चॉकलेटचंच असलं पाहिजे. शुगर आई सी शुगर थोडीशी गार्निशसाठी आयसिंग शुगर टाकलेली आहे. दिसायला पण छान वाटतंय चॉकलेट वरती व्हाईटचं कॉम्बिनेशन. आणि चॉकलेट चिप्स एगलेस चॉकलेट मूस रेडी आहे. शेफने आपल्याला दाखवलेलं आहे की आज एगलेस चॉकलेट मूस आपण कसं बनवू शकतो आणि किती इझी रेसिपी आहे जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर किंवा मिक्सर असेल तर, की ज्याच्यामध्ये दोन्ही इन्ग्रेडियंट तुम्ही ॲड करून विद इन 15 मिनिट्समध्ये तुमचा मूस रेडी होतोय आणि हा सर्व्ड ॲज इट इज, अदरवाईज सर्व्ड इन अ कोल्ड टेम्परेचर. फ्रीजमध्ये एक 10 मिनिटासाठी ठेवून तुम्ही जर परत काढलात तर त्याची टेस्ट खूप चांगली लागते. क्रीम कोल्डच आहे, अजून टेम्परेचर कोल्डच आहे त्याचं. पहिली आणि दुसरी रेसिपी आपण रेडी झालेली आहे आपली. आपण आता वळूया आपल्या तिसऱ्या रेसिपीकडे, ती आहे अलमंड रॉक्स. शेफ याच्यासाठी लागणारं साहित्य होतं अलमंड, चॉकलेट आणि गार्निशिंग साठी शुगर क्रिस्टल. अलमंड्स एकाच्या दोन करून घेतलेले आहेत, जास्त पण फाईन चॉप नकोय आणि जास्त पण एकदम पावडर फॉर्म मध्ये नकोय. लागताना ते अलमंड रॉक्स म्हणजे खाताना एक असं क्रंची फ्लेवर त्याचा आलेला पाहिजे. अलमंड्सला मराठीमध्ये आपण बदाम म्हणतो आणि बदाम हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बदामाचं ऑइल सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतं जे हेल्थसाठी खूप चांगलं असतं. लहान मुलांची मालिश असते ती बदामाच्या तेलाने केली जाते. बदाम हे म्हणजे सर्व गुण संपन्न आहे. तुम्ही रिचनेससाठी बदाम वापरू शकता. कुठल्याही स्वीटमध्ये जर तुम्ही बदाम ॲड केलं तर त्याचा फ्लेवर आहे आणि त्याचा ज्या पदार्थाची जी चव आहे ती खूप चांगल्या पद्धतीने वरती येते. म्हणजे त्याचा एक स्वतःचा गुणधर्म असल्यामुळे ती डिश नक्कीच चांगली होते. प्रत्येक स्वीटमध्ये आपण बघतो की बदाम, पिस्ता आणि काजू हे जे ड्रायफ्रूट्स असतात ते ॲड केले जातात. व्हाईट ग्रेव्ही आपण जी बेसिकली वापरतो इंडियन क्युझिनमध्ये, व्हाईट ग्रेव्ही म्हणजे काजू आणि अलमंड्स ह्या दोघांचं मिक्सचर करून आपण ही ग्रेव्ही बनवतो, त्याच्यामध्ये सुद्धा अलमंडचा वापर केला जातो. शेफचे आता हे अलमंड आपले चॉप करून झालेले आहेत. ह्याच्यासाठी प्लेट लागणार आहे. हो, एक प्लेट लागणार आहे. अलमंड चॉप अलमंड चॉकलेट मध्ये मिक्स करतो. मूजसाठी आपण चॉकलेट मेल्ट केलेलं होतं. चॉकलेट मेल्ट चॉकलेट मध्येच आपण ते अलमंड्स मिक्स करणार आहोत आणि चॉकलेट जे मेल्टेड होतं ते परत नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरती पुन्हा ते कडक होणार आहे. ते जसे
जसे आलमंड रॉक्स बनवले आहेत तसे आपण पिस्ता कॅशू वेगवेगळ्या पद्धतीचं आपण मिश्रण ॲड करून त्याचे रॉक्स बनवू शकतो. इवन तुम्ही पीनट म्हणजे शेंगदाणेसुद्धा ॲड करून तुम्ही असे रॉक्स बनवू शकता. चॉकलेट्ससुद्धा अशाच पद्धतीने बनवले जातात जे मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि मुलांनासुद्धा घरी बनवल्यानंतर खूप आवडतात. ह्यामध्ये तुम्ही आलमंड्स आहेत, पिस्ता आहे, हे साखरेमध्ये जर त्याचं मिश्रण बनवून घेतलं चिक्कीसारखं आणि तेसुद्धा जर तुम्ही चॉकलेटमध्ये बीट केलं आणि त्याचे असे जर असे स्पूननी पोअर केलं ते तर त्याचेसुद्धा एक खूप चांगला फ्लेवर आणि रॉक्स तयार होतील. शेफ, आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आपल्याला सेट करायचं. गार्निशिंग पण तसं झालेलं आहे, खूप छान वाटतात चॉकलेट्स. तिन्ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील.